पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या भारतातील 5व्या क्रमांकाचा धबधबा, गोवामधील दूधसागर धबधबा. मध्येच आवाज का जात आहे? लवकरात मालकाची विनंती आहे, लवकरात लवकर यावे. 7:05 झालेली आहे, 5 मिनिटे लेट झालेली आहे. आता नेक्स्ट स्टॉप आहे दूधसागर आणि आपले नवीन अँकर आहे धनंदेश भट्टे. या 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 माईक माईक सर्वांनी अँकर करायला पाहिजे. आज शुक्रवार आजचा दिन गरम आहे. सकाळी 7 दूधसागर इकडे प्रस्थान. चालक संदेश हंडे, उपचालक अमोल हंडे, उपचालक संदेश कटरे, उपचालक उमेश नवले, असे 4 चालक आपल्याला लाभलेले आहेत. आणि सोबतच रूपरेषा सकाळी 7 प्रस्थान, 8:30 आपण चहा पाणी साठी थांबणार आहोत. 1-10 मिनिटाचा ब्रेक असेल. नाही आमच्यात काय बोलतो तू? आणि जवळपास साधारण 10:30 ते 11 दरम्यान आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. त्यानंतर ए तुमचा टाइमपास बंद करा बरं का. नियोजन कमिटीच्या प्रमुखांचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन झाल्यानंतर आम्ही दूधसागर धबधब्याकडे प्रस्थान केले. सकाळचे 7 आमचा प्रवास सुरू झाला. सूर्योदयाची वेळ असल्याने सूर्याची कोवळी कोवळी किरणे आजूबाजूला पसरली होती. जवळजवळ 1.5 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो दूधसागर वॉटरफॉलच्या बुकिंग सेंटरच्या ठिकाणी. इथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता. आमचं टोकन घेऊन झाल्यावर आम्हाला लाईफ जॅकेट भेटले आणि नंतर त्या टोकन क्रमांकाला दिलेल्या गाडीमध्ये आम्ही बसून चाललो दूधसागर वॉटरफॉलच्या दिशेने. पश्चिम घाटामध्ये वसलेल्या भगवान महावीर अभयारण्यांमधून वाट काढत आम्ही चाललो वॉटरफॉलच्या दिशेने. घनदाट जंगल आणि अधूनमधून वाटेत येणार छोटे छोटे ओढे पार करत आम्ही बुकिंग सेंटरपासून 45 मिनिटांचे असलेले अंतर कापत पुढे पुढे सरकू लागलो.
इथल्या जंगल विभागाच्या कमिटीने वॉटरफॉलला जाण्याआधी चेकिंग पॉइंट ठेवला आहे, जिथे तुमच्याकडे कोणते खाण्याचे पदार्थ आहेत का, प्लास्टिकच्या कोणत्या वस्तू आहेत का, जर यापैकी काही असेल तर तो कचरा तुम्ही परत घेऊन येणे बंधनकारक आहे, आणि कॅमेरा असेल तर इथे जमा करून घेतात, परंतु जर तुम्हाला कॅमेरा वापरायचा असेल तर मात्र यांनी ठरवलेली रक्कम तुम्हाला मोजावी लागेल. हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय नेत्रदीपक नसला तरी पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्टमध्ये याचे दृश्य विलोभनीय असते. दूधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी 8 ते 10 हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात. धबधब्याला भेट देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात, ज्यामध्ये कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे 21 किमीचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे. पावसाळ्यात दूधसागर धबधबा बघण्यासारखा असतो. तर 45 मिनिटांचा भगवान महावीर अभयारण्याचा रस्ता पार करून आम्ही पोहोचलो दूधसागर वॉटरफॉलच्या प्रवेशद्वाराजवळ, जिथून पुढे अजून आम्हाला 15 मिनिटे चालायचे होते. धबधब्यापर्यंत रस्त्याने प्रवेश करण्यायोग्य जवळचे रेल्वे स्टेशन कॅसल रॉक, जे उत्तराखंड कर्नाटकमध्ये आहे. पर्यटक येथून ट्रेनमध्ये बसून दूधसागर स्टॉपवर उतरू शकतात. दूधसागर रेल्वे थांबा असे स्थानक नाही की जिथे प्रवाशांना फलाटाची अपेक्षा करता येईल. प्रवासी आणि पर्यटकांना 1 ते 2 मिनिटांच्या अनियोजित थांब्यात रेल्वेच्या डब्याच्या शिडीवरून खाली उतरावे लागते. या रेल्वे थांब्यापासून पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी रुळांवर सुमारे 1 किलोमीटर चालावे लागते. एखाद्या लोकप्रिय पर्यटन स्थळासाठी चालणे ही अनपेक्षित गोष्ट असली तरी तेथे 200 मीटर लांबीचा रेल्वे बोगदा आहे, जो पूर्णपणे गडद आहे, ज्यामुळे चालणे थोडे कठीण होते. अलीकडेच भारतीय रेल्वेने दूधसागर रेल्वेवर प्रवाशांना चढण्यास उतरण्यास बंदी घातली आहे. कोलेम नावाच्या गोव्याच्या गावाजवळ भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य टॅक्सीच्या मदतीने दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचता येते. ही संघटना तुम्हाला हिरवेगार जंगल आणि जंगलामधून वाहणाऱ्या छोट्या छोट्या ओढ्यांमधून घेऊन जाईल आणि तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणून सोडेल सुद्धा. सध्या धबधब्यासाठी हा एकमेव प्रवेश आहे, ज्याने तुम्ही धबधब्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचाल. थोडं चालत चालत पाय लांब करत शेवटी आम्ही पोहोचलो दूधसागर वॉटरफॉलच्या ठिकाणी. अजूनपर्यंत फक्त चित्रपट आणि फोटोमध्ये पाहिलेला हा वॉटरफॉल स्वतःच्या डोळ्याने समोरासमोर पाहणे म्हणजे एक आनंदाची पर्वणीच होती. तिथला निसर्ग, तिथला थंडावा हे सर्व एकदम विलक्षणीय होते.
आज इथे वनकुटे जलतरण प्रीमियर लीग मध्ये अव्वल स्थानी येणारे 3 जलतरणपटू माननीय अमोलजी हांडे, आदरणीय संदेशजी हांडे आणि सन्माननीय उमेशजी नवले हे आज दुधसागर वॉटरफॉलच्या ठिकाणी त्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवणार होते. आणि आता समोर जे पोहत जात आहेत ते आमचे सन्माननीय उमेशजी नवले, ज्यांनी 2 मिनिट 15 सेकंदमध्ये वॉटरफॉलच्या कडांना हात लावण्याचा नवीन वनकुटे विक्रम नोंदवला. त्यांच्या या विक्रमाची नक्कीच गिनीज बुक ऑफ वनकुटेसाठी शिफारस करण्यात येणार आहे. दुधसागर धबधबा हा भारताच्या गोवा राज्यातील मांडोवी नदीवर स्थित 4-स्तरीय धबधबा आहे. पणजीपासून रस्त्याने 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि बेळगाव वास्को दा गामा रेल्वे मार्गावर मडगावच्या पूर्वेला सुमारे 46 किलोमीटर आणि बेळगावच्या दक्षिणेस 80 किलोमीटर अंतरावर आहे. दुधसागर धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे, ज्याची उंची 310 मीटर आणि सरासरी रुंदी 30 मीटर आहे. इथे आमचे आदरणीय संदेशजी हांडे पाण्यामध्ये सूर मारण्याचे चित्तथरारक खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन करत होते. पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी खास वनकुटेवरून पाचारण केलेले आमचे जलतरणपटू एकामागोमाग एक असे डोळे थक करणारे प्रात्यक्षिक दाखवत होते. आदरणीय संदेशजी हांडे यांचा पाण्यामध्ये सूर मारून झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ सन्माननीय उमेशजी आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच माननीय अमोलजी सुद्धा आपली कला सादर करू लागले. वनकुट्याच्या जलतरणपटूसोबत राखीव खेळाडू म्हणून आणलेले आमच्या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुद्धा पोहण्याच्या नवीन पद्धतीचे तलावाच्या काठावरच सर्वांना प्रात्यक्षिक देत होते. गिनीज बुक ऑफ वनकुटेसाठीचे दुसरे नामांकन म्हणून ज्यांच्या नावाची शिफारस देण्यात येणार होती ते आमचे माननीय अमोलजी हांडे सुद्धा दुधसागरच्या कडांना हात लावण्यासाठी एक मोठा सूर मारून पाण्यात उतरले. पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्याची कला यांनी त्यांचे द्रोणाचार्य श्रीयुत संदेशजी कठरे यांच्याकडून अवगत केली. गिनीज बुक ऑफ वनकुटेसाठीचे तिसरे नामांकन होते आमचे आदरणीय संदेशजी हांडे. त्यांनी सुद्धा दुधसागरच्या कडांना हात लावण्यासाठी एक मोठा सूर मारून आपले शर्थीचे प्रयत्न चालू केले. दुधसागर वॉटरफॉल आणि भारतीय रेल्वे यांच्या अनोख्या नात्याचा दर्शन होणे म्हणजे एक विश्लेषणीय क्षण आणि अशा अनोख्या नजाऱ्याचे साक्षात स्वचक्षुने आम्हाला दर्शन झाले आम्ही आमचे भाग्य समजतो. म्हणजे खरंच या ठिकाणी आल्याचं चीज झालं.
जाता जाता आपल्या पूर्वजांचे दर्शन झाले। आता पूर्वज सुद्धा हळूहळू त्यांची जीवनशैली बदलताना दिसत आहेत। जंगलातील त्यांचं नैसर्गिक पौष्टिक खाणं सोडून आता ते सुद्धा माणसासारखे वेफर्सच्या पाकिटांवर ताव मारताना दिसले। याच कारणांमुळे इथली कमिटी बाहेरील पदार्थ नेण्यास मनाई करते। बर तुम्ही घेऊन जाता ते जाता, ते इकडे तिकडे कुठे पडणार नाही याची काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची सुद्धा।